जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीमध्ये पाणी टंचाईबाबत आढावा बैठक घेण्यात आली. याप्रसंगी महापालिका आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकोंडवार, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारदे, उपवन संरक्षक पंकज गर्ग, मारेगावचे अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अर्जुन गुंडे, कृषी अधिकारी विवेक सोनवणे हे उपस्थित होते. पाणी टंचाईचं नियोजन करताना ग्रामपंचायत सदस्यांपासून तर खासदार या सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन पाणी बचतीचं आवाहन आमदार दादा भुसे यांनी केलं. आजच्या बैठकीत पहिला निर्णय केलेला आहे की सर्व लोकप्रतिनिधी, सर्व राजकीय पक्ष, त्याच्यासोबतच नागरिकांना पण आम्ही विश्वासात घेणार, त्यांना विनंती आवाहन करणार. आता जिथे लिकेजेस असतील तर ते टॉप प्रायोरिटीवर दुरुस्त केले जातील. संपूर्ण जिल्हाभर जिथे जिथे पाण्याची गळती आहे, एक प्रकारे ते पाण्याची बचतच होणार आहे. आणि तेच पाणी जरी वाचवलं तरी 10-20% त्याचा फायदा आपल्याला पुढच्या काळासाठी मिळणार आहे. त्याच्यासोबतच आता समजा गाडी धुणं हा विषय आहे, त्याला जर आम्ही बोरिंगचं पाणी वापरलं आणि ती गाडी धुतली तर आपलं ट्रीटेड पाणी वाचणार आहे, एक प्रकारे ती पाण्याची बचतच आहे. आणि हे सर्व विनंती आपण आम्ही करणार आहोत. आणि म्हणून जिथे जिथे बोर नादुरुस्त आहेत ते टॉप प्रायोरिटीवर ते दुरुस्त करण्याची पण सूचना करण्यात आलेली आहे. पाण्याचा अपव्यय होणार नाही यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करावी असं आवाहन दादा भुसे यांनी केलं. उमेश आवनकर, दिशा न्यूज, नाशिक.